पुढच्या बातमीकडे वळूयात. आपण उपमुख्यमंत्री असताना फडणवीस यांना अटक करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्याचं नाव जाहीर करणार असल्याचं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं होतं आणि त्याला उत्तर देताना प्रत्येकानं स्पष्ट बोलावं, कोड्यात बोलू नये असा टोलाही अजित पवार यांनी लगावलाय. दरम्यान पहाटेच्या शपथविधीचा विषय मी कदापिही काढणार नसल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. इतर कोण काय म्हणलंय त्यांना उत्तरं द्यायला आम्ही मोकळे नाही. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, ज्यांना जे काही सांगायचं त्यांनी सांगावं. त्याच्यामध्ये असं कोड्यात बोलू नये, स्पष्ट भूमिका केली तर लोकांना ते जास्त चांगल्या पद्धतीनं कळेल. मी याबद्दल मागच सांगितलेलं आहे. अजित पवार 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री असताना माझ्या वेळेस ज्या ज्या चर्चा झाल्या किंवा मी जे काही निर्णय घेतले त्याच्यामध्ये अशा पद्धतीची कुठली चर्चा माझ्या स्तरावर झालेली नाही. एक मिनिट, त्यावेळेस मी स्वतः म्हटलेलं होतं की तो विषय मी कदापि बोल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.